नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी तसं पाहता आपण अनेक लोक समाज कार्य करत असलेले पाहतो या देशात महाराष्ट्रात राज्यात संत महात्म्यांची परंपरा लाभली आहे संत महात्म्यांनी अध्यात्मातून समाज प्रबोधन करत नेहमीच सामान्य माणसाला दुःखातून सावरण्याचा संदेश देण्याचा खरोखरच चांगला प्रयत्न केलेला आपल्याला पाऊलो पाऊली पाहायला मिळतो याच धर्तीवर आणि त्याच दिशेनं आध्यात्मिकेतून समाज प्रबोधन करण्याचा वसा आणि वारसा जपण्याचा मनापासून प्रयत्न करणारे टेलर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील उर्फ ज्युनियर रजनीकांत यांनी जपलाय सामाजिक वसा जपण्याचा निर्धारच जणू त्यांनी केलाय बसवराज पाटील उर्फ ज्युनियर रजनीकांत यांनी आपल्या टेलर व्यवसायातून कष्टातून मिळवलेले काही भाग पैशातून समाजाचा आपण देणं लागतो म्हणून विविध समाजकार्य करत असतात गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून लोकांना भक्तिमार्गात आणण्यास सांगली इथल्या निसर्गरम्य ठिकाण असलेलं महावीर उद्यान बापटमळा हनुमान जन्म सोहळा इथं राबवला जातो या भक्तीमार्गातून लोकांचे चांगले विचार इतरांना जपण्यासाठी समजण्यासाठी ज्युनियर रजनीकांत यांनी विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग घेतात महावीर उद्यानात होत असलेला हनुमान जन्म सोहळा यामध्ये ज्युनिअर रजनीकांत उर्फ बसवराज पाटील यांनी आपण करत असलेल्या टेलर व्यवसायातील काही रक्कम वर्षाकाठी काढून लोकवर्गणीतून हनुमान जन्मोत्सव साजरा करत असतात या हनुमान जन्म सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे लोकांना भोजनाचा आस्वाद वाटू नये पण देवाचा प्रसाद भक्ती मार्गाचा प्रसाद देवाचा आशीर्वाद लाभावा यासाठी ते गेले सतरा ते अठरा वर्ष खिरीचा प्रसाद भक्त लोकांना वाटत असतात ज्युनियर रजनीकांत उर्फ बसवराज पाटील यांनी एक मोठा संकल्प केलाय तो म्हणजे बापटमळा महावीर उद्यान इथं हनुमान मंदिर भव्य करणं भाविकांना तणावमुक्त जगण्यासाठी योग वर्ग सुरू करणे लोकांचं चा आरोग्य चांगलं राहावं यासाठी मोठे प्रयत्न करणे लोकांना अध्यात्मिकेची ओढ निर्माण करण्यास प्रवचनकारांचे धडे देणे तरुण वर्गाला अध्यात्मिकेकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणं लोकांचा जीवनमान उंचवण्यासाठी लोकांची मनशाती मनुष्य आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय शेवटच्या क्षणापर्यंत सामान्य नागरिकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय